मैत्रिणींनो, संगीतास किचन मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपासाची पनीर जिलेबी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। 150 ग्राम साखर, 100 ग्राम पनीर, 2 चमचे भगर, 1 चमचा आरारूट पीठ, 1 छोटी वाटी दूध, 1 चिमूट त्याच्यामध्ये केसर घातलेला आहे, 1/2 चमचा वेलची पावडर आणि 1/2 ग्लास पाणी पाक करण्यासाठी। प्रथम आपण पाक करून घेऊया। आपला पाक आता तयार झालेला आहे। पाक असा जास्त घट्ट पण करायचा नाही, जास्त पातळ पण करायचा नाही। आपण आता वेलची पावडर टाकून घेऊया। आपण हा पाक आता थंड करून घेऊया। आपण जिलेबीसाठी आता बॅटर करणार आहोत। पनीर घ्यायचं आहे आपल्याला। भगर पीठ घेतलेलं आहे। आरारूट पीठ, आपण हे दूध घेतलेलं होतं ते आपण टाकणार आहोत। केसर मुळा असा छान कलर येतो जिलेबीला। आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आपलं हे बॅटर असं घट्ट झालं तर आपण 1-3 चमचे पाणी घालणार आहोत। थोडं ते पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला अशा पद्धतीने बॅटर करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही पाहिजे। आपण आता ह्या बॅटरची आपण जिलेबी करणार आहोत। केकच्या डेकोरेशनसाठी जे नोजल वापरतात ते मी जिलेबीसाठी वापरणार आहे। आपण हे जिलेबीचं बॅटर कोनमध्ये भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला बॅटर भरायचं आहे। जिलेबीसाठी आपण तेल तापून घेऊया। आपलं तेल आता तापलेलं आहे। आपण गॅस मीडियम करायचा आहे। आपण जिलेबी काढणार आहोत। गॅस आपल्याला एकदम मंद गॅस करायचा आहे। तेल तापल्यावरती आपण मंद गॅस करून घेणार आहोत। नोजलच्या साहाय्याने जिलेबी काढल्यामुळं असं छान जिलेबी येते। जिलेबीचा आकार पण असा छान येतो। आरारूट पीठ घातल्यामुळे अशी जिलेबी क्रिस्पी होते, पण असं पाकात घातल्यावर ती अशी सॉफ्ट होते लगेच। उपासाची जिलेबी असल्यामुळं असं ही याची टेस्ट पण अशी वेगळीच लागते आणि छान लागते खायला। आपल्याला ह्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे। आपले हे झालेले जिलेबी आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने अशा छान सोनेरी कलर आलेला आहे।
आपले जिलेबी आहे हे आता सगळ्या काढून घेणार आहोत आपण। आपले जिलेबी हे आता तयार झालेले आहेत, आपण त्या पाकात टाकून घेणार आहोत। उपवासासाठी बरेच जण असा कलर वापरतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर कलर टाकायचा झाला तर टाकू शकता। हे जिलेबी आपल्याला लगेच काढायचे आहे पाकातून। पनीर असल्यामुळं पाक कसा लगेच पटकन जातो जिलेबीमध्ये, हे आपण लगेच काढूया। तयार झाली आहे उपवासाची जिलेबी, ही जरूर तुम्ही करून पहा।